चौरसाचे शिरोबिंदू आहेत. कसं ओळखाय चौरस म्हणजे काय मला सांगा. चौरस म्हणजे काय, चारी बाजू समान, चारी कोण काटकोण समान. माता चौरसाचे जर दाखवायचे असतील लक्ष ठेवा, जर चौरस दाखवायचा असेल तर त्याच्या चारी बाजूंची लांबी समान दिली पाहिजे. आणि दोन कर्ण एक रूप दिले पाहिजेत. बरोबर. चारी बाजू ए बी सी डी आणि दोन्ही कर्ण एक रूप दिले पाहिजेत तर त्याला चौरस म्हणता येईल. मग आता आपण काय करूया, समजा पहिल्या बिंदूला ए नाव द्या, 1 7. सी कंसात, डी कंसात. बरोबर आहे का, नाव दिली. मग आता आपल्याला बघा चौरस द्यायचं असेल तर चारी बाजू समान द्या, दोन कर्ण एक रूप द्या, गणित संपलं. जर समजा चारी बाजू समान दिल्या तर तुम्हाला समभुज चौकोन सांगावं लागेल, त्याला चौरस म्हणता येणार नाही. चौरस म्हणायचं असेल तर त्याचे दोन्ही कर्ण एक रूप द्या. चौरस आणि समभुज चौकोनाची एक जोडी आली, आयत आणि समांतरभुज चौकोन. मग आयत आणि समांतरभुज चौकोनमध्ये काय करायचं, आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात त्याला समांतरभुज चौकोनसुद्धा म्हटलं जातं. मग आयत म्हणण्यासाठी दोन कर्ण एकरूप द्यायचं, त्या कोपऱ्यातून अशी एक लाईन अशी एक लाईन, कर्ण एकरूप दिले की त्याला आयत म्हणतात. बघा अजून एकदा काय देतो आहे, चौरस आणि आयतासाठी कर्ण एकरूप द्यायचेच. चौरसासाठी चारी बाजू एकरूप आणि आयतासाठी सम्मुख बाजू एकरूप, कर्ण एकरूप. आपल्याला आकृत्यांची नावं माहीत पाहिजेत, त्याचे गुणधर्म माहीत पाहिजेत, अन्यथा मार्क मिळणार नाहीत. बरोबर आहे का, गणित सोडवा येणार पण काय उपयोग नाही. चला आता एक्स वन वाय वन, एक्स टू वाय टू, एक्स थ्री वाय थ्री, एक्स फोर वाय फोर, ह्या किमती व्यवस्थित प्रामाणिकपणाने एका बाजूला लिहून घ्यायच्या. 1 7 4 2 +1 +1 +4 4. आता आपण काय करूया, चारी बाजू समान देऊया. मग बाजू ए बीचं डिस्टन्स काढलं, डिस्टन्स ए बी, ए पासून बी पर्यंतचं अंतर म्हणायचं. बरोबर. आता इथं सूत्र तयार काय होईल, तर ए बीचा फॉर्म्युला एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग वाय टू बरोबर वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग. एक्स टू किती आहे सांगा, 4 - x1 1 चौकटी कंस, वाय टू 2 - y1 7. 4 मधून 1 गेला 3 चा वर्ग, अधिक 7 मधून 2 गेलं -5 कंसाचा 3 * 9 अधिक 25 - 4 = 34. नंबर 1, जसं आता आपण ए बीचं अंतर काढलं तसं बी सी काढायचा. सांगा डिस्टन्स
बी सी चा फॉर्मुला तयार काय होईल रे बाळांनो? बी सी 3 वजा 2, 3 वजा 2 म्हणजे x3 वजा x2 कंसाचा वर्ग y3 वजा y2 कंसाचा वर्ग. x3 सांगा किती आला? x3 वजा 1 वजा x2 4. y3 वजा 1 वजा y2 2, वजा 5 अधिक वजा 3, 5 चा वर्ग 25 अधिक 9 किती रे? 34. विधान नंबर 2. आता आपण काय केलं, ए बीचं अंतर काढलं, बी सी काढलं. आता कुणाचं अंतर काढायचं? सी डी आणि ए डी. चार बाजू समान झाल्या तर त्याला काय म्हणायचं? समभुज चौकोन. आणि नंतर तुम्हाला कर्ण ए सी आणि कर्ण बी डी काढावा लागणार तर तुम्हाला चौरस म्हणावं लागेल. ओके, घ्या व्यवस्थित. कोण सांगणार? सांगा लवकर, सांग बाळा. डिस्टन्स ए बी झाला, बी सी झाला, सी डी आणि ए डी. सी डी बरोबर वर्गमुळात, इथं 1 2 3 4, सी डी काय असणार सांगा? x4 - x3 कंसाचा वर्ग अधिक कंसात y4 - y3 कंसाचा वर्ग. ओके बाळानो, x4 किती आला? -4. -x3 किती आला? -1. अधिक y4 - 4 - 1. -4 - 1 - 4 - 1 4 मधून 1 गेला, -3 चा वर्ग, -5 चा वर्ग किती येणार सांगा लवकर? 9 अधिक बरोबर नंबर. आता डिस्टन्स कोणता राहिला? ए डी. x4 - x1 y4 - y1 कंसाचा वर्ग. x4 किती आहे रे बाळानो? -4. -x1 1. y4 - 4 - y1 किती आलं? -5 कंसाचा वर्ग अधिक 7 मधून 4 गेलं, -3 चा वर्ग. -5 चा वर्ग - 5 वजा वजांचा गुणाकार अधिक 25 अधिक 9 बरोबर किती आलं? 34 नंबर 4. बघा, चारी बाजू समान झाल्या. आता कर्ण काढावे लागतील आपल्याला. कर्ण डिस्टन्स ए सी बरोबर 1 आणि 3 सांगा. x3 - x1 अधिक कंसात y3 - y1 सांगा. x3 किती आला? -1 - x1 1 कंसाचा अधिक कंसात y3 - 1 - y1 7 -2 कंसाचा वर्ग
वजा आठ कंसाचा वर्ग किती आला, वजा दोन गुणिले वजा चार अधिक वजा दोन गुणिले वजा दोन, वजा वजांचा गुणाकार अधिक चार, वजा आठचा वर्ग अठ्याटी चौसष्ट बरोबर किती आलं, अडुसष्ट नंबर। कर्ण डिस्टन्स बीडी, बी डी म्हणजे चार दोन, एक्स चार वजा एक्स किती रे दोन, वाय चार वजा वाय दोन, सांगा एक्स फोर किती येणार, वजा एक्स टू कंसाचा वाय फोर वजा वाय टू कंसाचा वर्ग, वजा आठचा वर्ग अधिक दोनचा वर्ग, अठ्याटी चौसष्ट अधिक दोनचा वर्ग चार बरोबर किती आलं रे। कर्ण एकरूप आले का, कर्ण एकरूप चारी बाजू समान, मग आता काय करायचं सांगा लवकर काय करायचं, विधान एक दोन एक दोन तीन चार व पाच सहा वरून दिलेले बिंदू हे चौरसाचे आहेत, अगदी व्यवस्थित बघा बाण आणि लिहून घ्या, काळजीपूर्वक लक्ष द्या, वह्या मिटवा, तंतोतंत त्या गणिताचा अर्थ काढायचा, गणिताचा अर्थ काढला की आपल्याला फॉर्म्युला आठवणीत येतो आणि फॉर्म्युला आठवणीत आला की तुम्हाला बरोबर मार्ग सापडतो आणि बरोबर उत्तराजवळ जाता तुम्ही। जर प्रश्नच नाही समजला तर तुम्हाला उत्तरच काही कळत नाही। आता आपल्याला त्या दोन बिंदूमधील अंतर पाच दिलेलं आहे, मग आता आपण काय करूया, उकल लिहिताना एक कंसात दोन वजा दोन म्हणून एक्स वन वाय वन दोन वजा दोन, बी कंसात वजा एक वाय म्हणून एक्स टू वाय टू वजा एक वाय। आता डिस्टन्स ए बी बरोबर फॉर्म्युला कोणता असेल रे बाळांनो, एक्स टू मायनस एक्स वन कंसाचा वर्ग वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग। या आत या ए बीचं सांगा बाळांनो अंतर किती दिलं आहे, पाच, एक्स टू वजा एक वजा एक्स वन दोन अधिक वाय टू किती आला आहे रे बाळांनो, वाय वजा वाय वन वजा दोन चौकटी कंसाचा वर्ग वजा तीन अधिक वाय अधिक दोन कंसाचा वर्ग बरोबर पाच। काय करूया इथं आता, वर्ग वर्ग केल्याशिवाय ही आतली संख्या बाहेर येणार नाही, मग आता वर्ग करू म्हणजे याचा वर्ग किती झाला, पंचवीस, आणि ही संख्या बाहेर येणार, वजा तीनचा वर्ग वाय अधिक दोन कंसाचा वर्ग, पंचवीस बरोबर नऊ, वजा तीनचा वर्ग वजा तीन गुणिले वजा तीन वजा वजांचा गुणाकार अधिक तीन त्रिक नऊ अधिक नऊ अधिक वाय वजा दोन कंसाचा वर्ग म्हणजे काय बघा, ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे एचा वर्ग म्हणजेच वायचा वर्ग अधिक दोन गुणिले ए गुणिले बी याचा अर्थ सर्वांचा गुणाकार चार वाय अधिक बीचा वर्ग म्हणजेच दोनचा वर्ग चार।
याला पलीकडे न्या, म्हणजे हे पहिल्यांदा वाय वर्ग अधिक चार वाय अधिक नऊ अधिक चार तेरा वजा पंचवीस, अलीकडे झिरो, वाय वर्ग अधिक चार वाय वजा किती आलं बाळांनो, बारा बरोबर शून्य। मग वाय वर्ग अधिक चार वाय वजा बारा बरोबर शून्य। आता वर्ग समीकरण अशा दोन संख्या शोधा की त्यांचा गुणाकार वजा बारा आला पाहिजे आणि त्या दोघांचे बैजिक बेरीज अधिक चार आली पाहिजे। बेसक्क बेतृक्क एक्के, चार येण्यासाठी काय करूया सांगा, तीन दुनी सहा आणि त दोन, मध्यम पदात चिन्ह कुणाला द्यायचं मोठ्या संख्येला, वजा वजांचा गुणाकार। बाळांनो थोडं पहिल्यापासून लक्ष द्या, वाय वर्ग अधिक अधिकच का रे, अधिक वजाचा गुणाकार वजा, सहा वाय वजा दोन वाय वजा बारा बरोबर शून्य। कॉमन किती निघाला, वाय कंसात वाय अधिक सहा वजा दोन कॉमन काढला, वाय वजा वजांचा गुणाकार अधिक बेसकतलं बे काढल्यानंतर सहा बरोबर शून्य, वाय अधिक सहा वाय वजा दोन बरोबर शून्य, वाय अधिक सहा बरोबर शून्य किंवा वाय वजा दोन बरोबर वाय बरोबर वजा सहा आणि वाय बरोबर